की संतोष बांगर हा नाग आहे. पण उद्धव साहेबांना मला एवढं सांगायचंय, साहेब हा नाग शेतकऱ्याचा मित्र असतो, हा नाग शंकराच्या गळ्यातमध्ये असतो. मला वाटतं की 12 वर्षे माझ्या बेंडकोळ्या उद्धव साहेबांनी पाहिलेले आहेत. त्यावेळेस जरास काही झाल्याच्या नंतर साहेबच मला फोन करायचे, वा रे पठ्ठे, हेच उद्धव ठाकरे साहेब बनायचे, या संतोष बांगर सारखा जिल्हा प्रमुख पाहिजेत, या संतोष बांगर सारखा शिवसैनिक पाहिजेत. टीका केलेली आहे. मी सकाळच्या बाईटमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की उद्धव साहेब हे संतोष बांगरचा गौरवच करणार आहे. उद्धव साहेब माझ्यावरती प्रेमच करतात आणि उद्धव साहेबांचं प्रेम माझ्यावरती आहे, म्हणूनच उद्धव साहेबांनी मला तुम्हाला सांगतो की नागाची उपमा दिली. उद्धव साहेबाला माहित आहे की संतोष बांगर हा नागनाथाचा भक्त आहे, म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं की संतोष बांगर हा नाग आहे. पण उद्धव साहेबांना मला एवढं सांगायचंय, साहेब हा नाग शेतकऱ्याचा मित्र असतो, हा नाग शंकराच्या गळ्यातमध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ही कदाचित उपमा उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्यावरती केली आहे. आपण सर्वांच्या साक्षीने तुम्ही उद्या या, तुम्हाला कळून चुकेल की शिवसेना कुणाच्या पाठीमागं आहे, शिवसेनेची ताकद ही कुणाच्या पाठीमागं आहे. 4-4, 5-5 जिल्ह्यामधून बोलून जर तुम्हाला सांगतो, गर्दी जर गोळा करायची असेल, पैसे देऊन जर गाड्या आणायच्या असतील, तर मला वाटते की ही कुणीही करू शकतं. पण स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या खर्चाने बॅनरबाजी लावणे, स्वतःच्या खर्चाने फलक लावणे, स्वतःच्या खर्चाने कावडला येणे, ही खरी ताकद ही शिवसेनेची असते. त्यांना 2000 मला वाटते की 12 वर्षे माझ्या बेंडकोळ्या उद्धव साहेबांनी पाहिलेले आहेत. त्यावेळेस जरास काही झाल्याच्या नंतर साहेबच मला फोन करायचे, वा रे पठ्ठे, काय काम करतोस तू, आणि आता त्या बेंडकोळ्यामध्ये कशी हवा गेली. साहेबांनी तुम्हाला सांगतो, रस्त्याने जाताना माझ्या बेंडकोळ्या पाहिल्या, याच्यात मला खरा आनंद आहे. त्यांना मला वाटतंय 8 पासून मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं. त्या 12 वर्षामध्ये माझ्यावर 17 केसेस आहेत. अनेक माझ्या शिवसैनिकाला कोणी जर आरे म्हणलं तर त्याला कार्य करण्याचं उत्तर या संतोष बांगरनी दिलं. त्यावेळेस 78 जिल्हा प्रमुखामध्ये हेच उद्धव ठाकरे साहेब बनायचे, की या संतोष बांगर सारखा जिल्हा प्रमुख पाहिजेत, या संतोष बांगर सारखा शिवसैनिक पाहिजेत. या पद्धतीची उपमा सन्माननीय पक्षप्रमुख त्यावेळेसचे मला देत होते. आणि आता मला वाटते की साहेबाला काय झालं असावं. साहेब बोलण्यासारखं तर भरपूर काही आहे, पण मला वाटते की साहेबावर बोलण्या एवढा मी नाही, त्याच्या मी मुळे हे बोलणं मी टाळतो. वस्तुस्थिती तुम्ही जर तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थानं मीडिया चलवत असाल, तर आपण वस्तुस्थिती दाखवावी. त्या ठिकाणी उद्धवजी साहेबाची ज्यावेळेस सभा चालू होती, त्यावेळेस पाठीमागच्या खुर्च्या खुल्या होत्या, हे आपण दाखवा. हे कुठंतरी खरं आपण दाखवलं पाहिजे. आणि ते व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते व्हिडिओ पण आम्ही व्हायरल करणार आहेत. पण मला असं वाटतं की मीडिया हा आरसा असतो, आणि त्या आरसा चका